दिवाळीत या राशींवर होणार लक्ष्मीची अपार कृपा। मेष, आर्थिक स्थिती उत्तम राही, उत्पन्न दुप्पट होऊ शकेल, परदेशात जाण्याची संधी मिळू शकते, व्यावसायिकांना काही विशेष सौदे मिळू शकतात, एकामागून एक अनेक कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल, जुन्या मित्रांकडूनही लाभ मिळेल, जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो, प्रयत्नांना चांगले यश मिळेल, कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, विरोधकांवर विजय मिळवाल, महत्वाच्या योजनाही आखू शकाल, शक्य झाल्यास लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा करून शंख, कवड्यांची माळ, कमळाचे फूल अर्पण करावे, लक्ष्मी चालीसाचे पठण किंवा श्रवण करावे। मिथुन, चांगला काळ सुरू होईल, भूतकाळात झालेले आर्थिक नुकसान या काळात भरून निघण्याची शक्यता आहे, उत्पन्नाचे इतर स्रोत देखील मिळतील, नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात, भागीदारीत व्यवसाय करणारे लोक स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करू शकतात, कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल, एवढेच नाही तर या काळात केलेल्या कामात यश मिळेल, शक्य असेल तर लक्ष्मी देवीचे नियमित पूजन करावे, नामस्मरण, लक्ष्मी मंत्रांचा जप करावा, कर्क देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने मनोकामना पूर्ण होतील, अपूर्ण कामे पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते, कुटुंबासाठी नवीन वाहन किंवा नवीन दागिने खरेदी करू शकता, कठोर परिश्रमाला नशिबाची साथ लाभेल, स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकाल, नोकरदार लोकांना ऑफिसकडून दिवाळी पार्टी मिळू शकते, काही महत्वाचे काम पूर्ण झाल्याने कुटुंबात सन्मान वाढेल, देवी लक्ष्मीला आवडत्या वस्तू अर्पण करा, लक्ष्मी रक्षा कवच पठण किंवा श्रवण करा, कन्या, नशिबाची भक्कम साथ लाभेल, देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असेल, मित्राकडून आर्थिक लाभ मिळू शकतो, व्यस्त असूनही कुटुंबातील सदस्यांसाठी आणि मुलांसाठी वेळ काढू शकाल, विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील, कुटुंबातील सदस्यांसाठी काही भेटवस्तू खरेदी करू शकता, मित्रांसोबत दिवाळी पार्टीला जाण्याची संधी मिळेल, नोकरीच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील, प्रगतीच्या उत्तम संधी मिळतील, शक्य असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि देवाजवळ तुपाचा दिवा लावावा, तूळ, सरकारी क्षेत्रातून लाभ मिळेल, सरकारी क्षेत्राशी संबंधित कोणतेही काम अडकले असेल तर ते दिवाळीनंतर पूर्ण होण्याची शक्यता आहे, सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना पद, प्रतिष्ठा इत्यादींचे फायदे मिळतील, वैवाहिक जीवनही छान असणार आहे, नात्यातील सर्व अंतर संपणार आहे, आगामी काय करिअरसाठी खूप लकी ठरू शकेल। मकर, नशिबाची साथ मिळेल, अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील, असे काही काम कराल ज्यामुळे समाजात सन्मान होईल, पद आणि प्रतिष्ठा वाढेल, समस्यांतून दिलासा मिळू शकेल, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या विकासामुळे शिक्षणात चांगली कामगिरी करतील, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल, जोडीदाराशी संबंध चांगले राहतील, आईसाठी काही भेटवस्तू खरेदी करू शकता। मीन, आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी कोणतेही काम कराल, त्यात नक्कीच यश मिळेल, सामाजिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होऊ शकाल, आदर वाढेल, व्यावसायिकांची चांदी होईल, चांगला नफा मिळून आर्थिक स्थिती सुधारेल, नोकरदारांना कार्यालयात दिवाळी पार्टी मिळू शकते, अधिकारी आणि सहकाऱ्यांसोबत संबंध चांगले राहतील, लक्ष्मीची देवीची मनोभावे पूजा करून श्री श्रेय नम मंत्राच्या 5 माळा जप करावा,